कोल्हापूर ते राधानगरी रस्त्यावर हळदी देवाळेजवळ वडाप करणारी कमांडर जीप पलटीहून झालेल्या अपघातात चालक प्रकाश शंकर बन्ने यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रचंड भरलेल्या जीपमधील एकोणीस जण जखमी झाले त्यांच्यावर सीपीआर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर वडापचा व्यवसाय जोरात सुरू असतो आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान या रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणारी एम एच दहा के शून्य दोन त्रेसष्ट या क्रमांकाची येत होती करवे तालुक्यातील हळदी देवाळ्याजवळ जीप आल्यानंतर अचानक संरक्षक गाडवर असणारी स्टेपनी तुटून गाडी खाली आली आणि जीप पलटी झाली या अपघातात बेचाळीस वर्षाचे जीप चालक प्रकाश शंकर बनने गाडीखाली सापडले त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या गाडीमधून प्रवास करणारे अन्य प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आणि सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात कमांडर जीपचंही मोठं नुकसान झालंय अपघाताची माहिती हळदी परिसरात राहणाऱ्या प्रकाशच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना समजली त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती मृत प्रकाशच्या पश्चात पत्नी दोन मुलं आई वडील भाऊ असा परिवार आहे वडाप व्यवसायावर प्रकाश आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे त्यांच्या मृत्यूमुळं बन्ने कुटुंबाचा आधार हरपलाय तर हळदी परिसरात शोककळा पसरली आहे